प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या एसटी महामंडळानं आता मालवाहतूक सुरू केली. पार्सल सेवेबरोबरच ही सेवा सुरू झाल्यामुळे तोट्यातील एसटीला दिलासा तर कर्मचाऱ्यांना काम मिळालं आहे. नाशिक रोडच्या मालधक्क्याहून मंगळवारी 8 एसटी बसमधून जिल्ह्यात खते पाठवण्यात आले. पंजाब आणि अन्य राज्यांमधून मालगाड्यांमधून मालधक्क्यावर जीवनावश्यक वस्तू येतात. जिल्ह्यातील रेशन कार्डधारकांना गहू तांदूळ डाळवाटप सुरू आहे. खते आणि सिमेंटही येथे येते. खतांच्या वाहतुकीसाठी एसटीची मदत घेण्यात आली. माथाडींनी 8 एसटी गाड्यांमध्ये 160 गोणी खत भरल्याचं सूत्रांनी सांगितलंय. पावसाळ्यापूर्वी प्रत्येक गावात खते पोहोचवण्याचा सरकारचे प्रयत्न आहेत. मालधक्क्यावर 15 दिवसांमध्ये 8 मालगाड्यांमधून विविध खते आली आहेत. एसटीनं नाशिक रोड मालधक्क्यावरून मालवाहतूक सुरू केली आहे. अन्यत्र शेती, औद्योगिक सिमेंट, स्टील पाईप्स, खते आदी मालांची वाहतूक एसटी माफक दरात करीत आहे. लॉकडाऊनमुळे एसटी तोट्यामध्ये आहे, तरीही एसटीनं मुंबई ठाण्यातून नाशिक मार्गे आपल्या राज्यामध्ये पायी जाणाऱ्या 62,000 परप्रांतीयांची 2,800 बसमधून परराज्यांच्या सीमेपर्यंत मोफत वाहतूक केली. तोटा कमी होऊन कर्मचाऱ्यांना काम मिळावे म्हणून एसटीनं विविध वस्तूंची वाहतूक सुरू केली आहे. नाशिक रोड रेल्वे माल धक्का या ठिकाणी गेल्या 3-4 दिवसापासून खताचा रेक लागलेला आहे आणि खताची आवक जावक ही जास्त झालेली आहे. त्यामुळे एसटी महामंडळाच्या ज्या बस आहेत त्या बसमध्ये टायर किंवा गाडी पंक्चर झाली, एखादी एसटी फेल झाली, त्याच्यामध्ये कर्मचारी जी घेऊन जाणारी जी बस आहे त्याच्यामध्ये आज खत भरून हे नांदगाव या ठिकाणी चाललेलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची अडचण समजता आदरणीय परिवहन मंत्री असेल, आदरणीय महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री असेल, त्यांनी तो हा निर्णय घेतला की जेणेकरून शेतकऱ्यांपर्यंत हे खत पोहोचलं पाहिजे याकरता शेतकऱ्यांसाठी जो निर्णय घेतलेला आहे अतिशय योग्य घेतलेला आहे. आणि अचानक रेल्वे माल धक्क्यामध्ये खताच्या गाड्या भरण्यासाठी जर एसटी महामंडळाच्या गाड्या आल्या त्यामुळे आमच्या कामगारांना एक आनंद निर्माण झालेला आहे. त्याचप्रमाणे रेल्वे माल धक्क्यामध्ये जे माथाडी कामगार आहे हे सुद्धा लॉकडाऊनचा काळ बघून जीव मुठीत धरून शासनाला मदत करत आहे. त्याचप्रमाणे शासनाने सुद्धा आमच्या माथाडी कामगाराकडे जास्तीत जास्त लक्ष टाकावं. आमच्याही माथाडी कामगारांना शासनाकडून काही मदत मिळेल याच्याकडे शासनाने लक्ष टाकावं. मला याच्या पुढे सांगायचं आहे का अशा अशा लोकांचा 50-50 लाख रुपयाचा विमा शासनाने काढलेला आहे तर त्यांचा आणि कामगाराचा किंवा माणसाचा लांब लांबपर्यंत संबंध येत नाही. आमच्या माथाडी कामगाराला गाडी भरण्यासाठी 10-8 ग्रुप असतो तरी आमच्या माथाडी कामगाराला 50 लाख रुपयाचा विमा हा मान्य करावा. एवढं बोलून थांबतो. जय भीम, जय महाराष्ट्र, जय हिंद. न्यूज रिपोर्टर मनीष सरवतकर, एस9 मीडिया, नाशिक.